खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मास्टरमाइंड लीग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या 238 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 73 विद्यार्थ्यांनी A+ मिळवत विजयी झाले असून त्यांची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मास्टरमाइंड ही 12 वर्षे जुनी संस्था आहे जी विद्यार्थ्यांमधील कौशल्य चारित्र्य विकास आणि शैक्षणिक अनुभव वाढविण्यासाठी काम करते. या संस्थेमार्फत नुकतीच शाळास्तरीय मास्टरमाइंड लीग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील 238 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामधील 222 विद्यार्थी हे राज्यस्तरीय मास्टरमाइंड लीग स्पर्धेसाठी तर 73 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर 73 विद्यार्थी जे विजयी झाले आहेत त्यांचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये संपन्न झाला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव केला तसेच पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न काकाडे विद्यालयाचा मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.